पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय. खासदार रामदास तडस यांची एक कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली. शेतकऱ्यांच्या धोरणावर बोलतानाची क्लिप व्हायरल झाली. शेतकरी धोरणांवर प्रवीण कदमांचा खासदारांना जाब त्यांनी विचारल्याचं पाहायला मिळतंय. तर सरकारमध्ये असल्यानं बोलता येत नसल्याचं विधान रामदास तडस यांनी केलंय. तर विरोधात बोलल्यास मंत्री घरात बसा असं सांगतात असं रामदास तडस यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी मात्र या क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाहीये. मात्र खासदार रामदास तडस यांची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. हॅलो, नमस्कार खासदार साहेब. हा नमस्कार. प्रवीण महाजन बोलतो, ग्रामपंचायत परडा. एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. सरकारनं शेतीमालाची आयात केली, शेतीमालाचे भाव पडले, आपला बहुसंख्य तेली समाज शेतीवर अवलंबून आहे 99%. आणि जर समजा सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे जर समजा शेतकऱ्यांचे कंबरडे मुळत असतील तर आपली समाजसेवा काही कामाची होणार नाही. काय साहेब, कसं करता म्हणजे आपल्याला सांगावं लागेल ना सरकारला. असेंब्लीत तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता, तिथे संसदेमध्ये बसता, तर तिथं तुम्हाला ते लक्षात आणून द्यावं लागेल ना बाब. लक्षात मी नाही, सर्वच खासदारांना आणलं. हा मग आता तिथे आमचं काही ऐकलं पाहिजे ना. कुणा चुकीचं धोरण कोणता कोण मंत्री राबवतोय असं, त्या पियुष गोयलला काही अक्कल आहे की नाही की शेती इतक्या इथल्या शेतकऱ्यांची कंबरडे मोळायला आयात करायची आणि इथली निर्यात होऊ द्यायची नाही. हो आता काय करता, काही करता काय म्हणजे कोण तुम्ही सांगणार नाही तर कोण सांगेल. तुम्हाला सांगायला पाहिजे ह्या गोष्टी. एक लक्षात ठेवा, हो विरोधक कोण राहिला का. विरोधक असो की नसो, विरोधात असलं म्हणजे बोलायचं नाही, सत्तेत असलं म्हणजे बोलायचं नाही. ऐकायचं. हो हो, प्रत्येक गोष्टीला विरोधक पाहिजे. हो बोलणारा पाहिजे. बरोबर. सरकार केव्हा तयार येते तर जेव्हा विरोधक असला तेव्हा. हो आता विरोधकच नाही राहिला ना. विरोधक नाही, कमीत कमी सत्तेत जरी असून तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीमधून तुम्हाला आम्ही पाठवतो तर तुम्हाला बोलायसाठीच पाठवतो ना. तिथं विरोधक म्हणून नाही पाठवत, कामक व्हायला पाठवतो. तुम्ही सरकार की खिलाफ में बोलेंगे बोले तो घर में बैठ जाओ, कोई जरूरत नाही बोलते हमको असं बोलतात. मग कमालच झाली साहेब, अशी जर भाषा जर वापरत. कोण कोण असं बोलतोय कोण तिथे नेमकं. तुम्ही या एक दिवस चला मग दिल्लीने. येतो, नक्कीच येतो मी तुमच्यासोबत. यायला मला आवडेल, नक्की आवडेल. आणि या भाषेत बोलायला आवडेलच खरंच. कोण कोण असा तिथं मंत्री बसलेला आहे किंवा कोण असं चुकीचं बोलतोय तर या तुम्ही काढतोय मग तुमच्या बरोबर दौरा. एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.